राज्यात 1000 अधिक प्रकल्प महारेराकडून ब्लॅकलिस्ट करण्यात आलेत. प्रकल्प ठराविक मुदतीमध्ये पूर्ण न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय आणि यामध्ये पुण्यातले सर्वाधिक प्रकल्प आहेत जे ब्लॅकलिस्टमध्ये आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ठाणे आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. राज्यातले 1000 अधिक गृहप्रकल्पांना महारेरानं काळ्या यादीत टाकलेलं आहे. त्यांना ब्लॅकलिस्ट केलंय. ठराविक कालमर्यादेमध्ये काम पूर्ण न केल्याचा ठपका या प्रकल्पांवर ठेवण्यात आलाय. काळ्या यादीमध्ये जाणारे सर्वाधिक प्रकल्प हे पुणे शहरातले आणि दुसऱ्या क्रमांकावर ठाणे तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई उपनगर आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत आणि त्या सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत आणि त्यामुळे अधिक काळजी घ्या अशी सूचना नीती आयोगाचे सदस्य आणि टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल यांनी केली आहे. सणासुदीचे दिवस आणि बदलणारं हवामान या दोन्हीमुळे लोकांना साथीचा त्रास होऊ शकतो. शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं कंबर कसली आहे. राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नाहीये. मात्र शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येते आणि त्यानुसार CSR निधीचा वापर करून राज्यातल्या प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक उभं केलं जाणार आहे. कोलंबियामध्ये सापडलेल्या कोरोनाच्या म्यू व्हेरियंटमुळे जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. या व्हेरियंटवर लसीचा परिणामकारकता ही कमी आहे. B1.621 असं या म्युटंटचं शास्त्रीय नाव आहे आणि म्यू या व्हायरसचा जागतिक प्रसार हा 0.1% असला तरी 39 देशांमध्ये हा विषाणू सापडलेला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्यांना चाचणीची अट ही कायम आहे. भक्तांनी RT-PCR टेस्ट किंवा लसीचे 2 डोस घेतलेले असतील तरच त्यांना कोकणामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि या दोन्हीपैकी काहीही नसेल तर गणेश भक्तांना ST थांबे किंवा रेल्वे स्थानकाबाहेर कोरोना चाचणी केंद्रावर चाचणीला सामोरं जावं लागेल. TB रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची आता टेस्ट होणार आहे. पहिल्यांदाच असा विशेष प्रकल्प मुंबई महापालिका राबवतोय. केंद्राच्या क्षयरोग मुक्त भारत मोहिमेला त्यामुळे हातभार लागणार आहे. मुंबईतल्या TB प्रसाराला या मोहिमेमुळे आळा बसणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी आणि माढा तालुक्याला जोडणाऱ्या पुलावरून गेल्या 15 दिवसांपासून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. पुलावरून ये जा करताना जीव मुठीत घेऊन जावं लागते. पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार पाऊस झालाय आणि जिल्ह्यातला त्यामुळे हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हातनूर धरणाचे 30 दरवाजे आता पूर्ण उघडण्यात आलेत आणि 98,529 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ST कर्मचाऱ्यांचा आज पगार होणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या ST महामंडळाला राज्य सरकारनं गुरुवारी 500 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे ST 93,000 कर्मचाऱ्यांचा जुलै या महिन्याचं रखडलेल्या वेतनाचा प्रश्न आता सुटलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे